नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 2 वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना, व्यावसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने आज दुपारी 2 वाजता उल्वे नोट सेक्टर 19 मधील स्वर्गीय दिबा पाटील भूमिपुत्र भवनात उद्यमात सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, परिवहन अध्यक्ष भरत गोगावले, सिडको अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार, आमदार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कर्जत आणि माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुका संघर्ष समितीने सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या. तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली. कर्जत आणि माथेरान परिसरातील वीज समस्येबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य वीज पारेषण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह ऊर्जा खात्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महावितरण अधिकारी आणि संघर्ष समितीची एकत्रितरित्या ठाण्यात बैठक झाली. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत फेस्टचे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी घनकचरा आणि स्वच्छता विभागाचे उपायुक्त डॉ वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक, सर्व आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या संकल्पनेसह स्वच्छता ही सेवा मोहीम महापालिका कार्यक्षेत्रात चारही प्रभागात उत्साहात सुरुवात झाली आहे. या अंतर्गत घनकचरा आणि स्वच्छता विभागातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ भारत फेस्टचे आयोजन करण्यात आले. स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्याकरिता सफाई मित्र आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता लेखक दिग्दर्शक उर्मी यांचे जहा के अंधे रास्ते या प्रबोधनात्मक नाटकाचे विशेष सादरीकरण करण्यात आले होते. याबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी गायन, वादन, नृत्य अशा आपल्या विविध कलांचे सादरीकरण केले. लग्न जुळवणाऱ्या साईटवर स्वतःसाठी वर शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंजिनियर तरुणीला ठग सेनाने लग्नाचे आमिष दाखवून 4,47,000 रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शशिधर दिलीप कुमार जेरे असे या भामट्याचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या ठगसेनाने लग्न जुळवणाऱ्या साईटवर वेगवेगळ्या नावाने अकाउंट तयार करून अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पनवेलजवळील तळोजा येथे साकारण्यात येणाऱ्या नियोजित ॲडव्होकेट अकॅडमी या रिसर्च सेंटरचे भूमिपूजन आज होणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतील नेरूळ येथील DY पाटील लॉ कॉलेजमध्ये उर्वरित कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, प्रसन्न वराळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोव्याचे चेअरमन संग्राम देसाई, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्ह्यात यावर्षी सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत शुक्रवारपर्यंत 120% पावसाची नोंद झाली आहे. रायगड जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी 3,101 मिलीमीटर आहे. यावर्षी 27 सप्टेंबरपर्यंत सरासरी 3,749 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा देखील मुबलक आहे. जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 643 मिलीमीटर आहे. त्या तुलनेत यंदा 621 मिलीमीटर पाऊस पडला. जुलै महिन्याचे वार्षिक पर्जन्यमान 1,159 मिलीमीटर आहे. त्या तुलनेत यंदा सरासरी 1,978 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून पेणमधील शाळांना ई लर्निंग शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, जगदीश कोकाटे, मनोज म्हात्रे, अनिल पाटील सर, बाळू पाटील, विवेक पाटील, जोशी मॅडम उपस्थित होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढीसाठी होणार असून शिक्षकांना सहज आणि सुलभतेने विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळेला साहित्याची गरज असून माझ्या 1.5 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत सुमारे 2000 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पहिल्या टप्प्यात माध्यमिक शाळांना साहित्य वाटप करण्यात येत असून इंग्रजी माध्यमिक शाळांनाही CSR फंडातून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले. दरम्यान तालुक्यातील जवळपास 15 शाळांना या शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. माणगाव नगराध्यक्षपदासाठी शिवसेना नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे तर उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा सतीश सोनकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ संदीपान सानप 4 ऑक्टोबर रोजी विशेष सभेत अधिकृत घोषणा करणार आहेत. माणगाव नगरपंचायतीवर महायुतीचे वर्चस्व आहे. नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि उपनगराध्यक्ष राजेश मेहता यांनी आपल्या पदाचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यावर राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदासाठी येत्या 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत असून त्याकरिता नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला सुर्वे तर उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका हर्षदा सोनकर यांनी आपला अर्ज दाखल केला. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी 1 अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. नवरात्रोत्सवात गरबा दांडिया नाचाच्या वेळी महिला आणि छेडछाड असे प्रकार घडू नये. महिलांची सुरक्षितता अतिशय महत्त्वाची असून सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहून करा असे आवाहन खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे. घटस्थापनेच्या अनुषंगाने सार्वजनिक नवरात्री मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी आणि गाव पोलीस पाटलांची बैठक खालापूर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधीक्षक सचिन पवार यांनी मार्गदर्शन केले. सर्व मंडळांनी ऑनलाईन आणि संबंधित विभागांची परवानगी घ्यावी. मंडप परिसरात CCTV कॅमेरे, कायदेशीर विद्युत पुरवठा घ्यावा. जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे बॅनर, देखावे किंवा चित्रफित निर्माण करू नये. गरबा खेळताना बिभत्स आणि आक्षेपार गाणी लावू नये. महिलांची सुरक्षितता राखावी. DJ डॉल्बी वापरू नये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केल्यानंतर काही सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहायला हवे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला वर्गाला केले आहे. त्याचवेळी खबरदार, आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर तुम्हाला माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. शिर्डीमध्ये लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आशुतोष काळे, माजी खासदार सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षाचे नेते सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले आणि सांगितले की लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण योजना, पिंक रिक्षा योजना, मोफत सिलेंडरची योजना अशा योजनांमुळे पैशांचा चुराडा होतो आहे. त्यामुळे या सगळ्या योजना स्थगित करा. आम्ही मोठा वकील उभा केला आणि योजनांवर स्थगिती येऊ दिली नाही असे स्पष्ट केले.